तुळजाभवानीचा चांदीचा मुकुटही गायब झालाय. देवीच्या खजान्यातून 63 भार वजनाचा हा मुकुट गायब झालेला आहे. धक्कादायक ही बातमी म्हणायला हवी. महंत चिलोजी बुवा फरार असल्याची सुद्धा माहिती मिळतीये. मंदिर संस्थानकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पोलिसांसमोर तपासाचं एक मोठं आव्हान असणार आहे. याचविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडे. ओमकार, काय चाललंय या सगळ्या ठिकाणी? तुळजाभवानी मंदिरामध्ये आता मुकुटही गायब झालेला आहे. काही दिवसांपूर्वी दागिन्यांसंदर्भात बातमी आलेली होती, काही दागिने गायब झाल्याचं कळत होतं, आता मुकुटही गायब झालाय. नक्कीच लागवी, जर पाहिलं तर तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांच्या चोरीचं प्रकरण हे आहे ते सध्या राज्यभर गाजताना पाहायला मिळत आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशाने गेल्या काही दिवसांपूर्वी देवीच्या भाविकांनी अर्पण केलेले दागिने असतील, देवीचे ऐतिहासिक अलंकार असतील, त्याची मोजदाद करण्यात आलेली आहे. या मोजदादीमध्ये धक्कादायकरित्या अनेक देवीचे दागिने जे आहेत ते कुठेतरी गायब झाल्याचं समोर आलं होतं. लोकशाही मराठीनं देखील या संदर्भातील बातमी वेळोवेळी दाखवलेली आहे. याच बाबतीत लोकशाही मराठीनं पाठपुरावा देखील केलेला आहे. त्यानंतर तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये या दागिन्यांसंदर्भात आता गुन्हा दाखल झालेला आहे. ही जी तक्रार मंदिर समितीकडून देण्यात आलेली आहे त्यामध्ये कुठेतरी चांदीचा देवीचा एक मौल्यवान मुकुट जो आहे तो देखील गहाळ असल्याचं नमूद या तक्रारीमध्ये करण्यात आलेलं आहे. जर पाहिलं तर याच अनुषंगानं पोलिसांकडून SIT ची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. SIT मार्फत जो आहे तो या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जातोय. मुकुट गायब झाल्यानंतर या सगळ्या संदर्भात आता तपास कुठवर आलेला आहे? महंत सुद्धा गायब झाले असल्याची चर्चा आहे, माहिती आहे, अगदी थोडक्यात ओमकार. नक्कीच, जर पाहिलं तर तपास पोलीस जे आहे ते आता सर्वांगानी तपास करताना पाहायला मिळत आहेत. एकूण 7 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. यापैकी 4 जण जे आहेत ते महंत आहेत, तर इतर 3 जणांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पोलीस सर्वांगाने तपास करतायत, मात्र अद्यापही पोलिसांना तपासात कुठल्याही प्रकारचं यश मिळताना पाहायला मिळत नाही लागवी. निश्चित ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.